अजय देशमुख, अजय देशमुख बॉल बॉल फिरोज आणि साबिर सलामी जोडी मैदानात दाखल झाले. दुसरीकडे शाहिद शेख गोलंदाजी मार्क वर तयार होतोय एसपी स्पोर्ट्स कार्ड संघाकडून. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फिरोज. मागच्या मॅच मध्ये 46 धावांची वैयक्तिक खेळी केली होती फिरोजाने. बारामती सारख्या तगड्या संघाविरुद्ध चांगली बॅटिंग फिरोजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरीकडे साबीरने त्याला चांगली साथ दिली होती. आजच्या दिवसातील दुसरा प्री क्वार्टर सामना मैदानामध्ये सुरू. एसपी स्पोर्ट्स कराड विरुद्ध सातारा. पहिल्याच बॉलवर डान्सिंग डाऊन द विकेट्स, मिड अपच्या डोक्यावरून बॉल, वन बॉल सीमारेषा पार, चौकार. चार धावांनी सुरुवात केले फिरोज मॅन फ्रॉम सातारा. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकतोय आपली एकदा त्या ठिकाणी स्पष्ट करतोय. दुसरीकडे शाहिद शेख एक अनुभवी गोलंदाज, त्याच्यावर पहिल्या चेंडूर केलेला हल्ला. चार धावांच्या ठिकाणी धावांचा श्रीगणेश होतो. धावांची सुरुवात झाली. पॉवर प्लेचे पहिले षटक, चार षटकांचा हा सामना. स्वर्गीय विनोदय चव्हाण स्मारक यांच्याकडून गोलंदाजीने सुरुवात केली. शाहिद शेख एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. त्याला मात्र आता लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी तैनात करण्यात येते. दुसरीकडे मिड विकेटला एक शत्रुष त्या ठिकाणी उभा आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु यावेळी वाईड लाईन ब्लॉक चेंडू टाकण्याचा प्रयत्न. शाहिद शेख यासाठी ओळखले जातात. चांगल्या प्रकारचे चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला गोलंदाज शाहिद शेख गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली. पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढले. बॉल सीमारेषा पार जातोय. आणखीन एक चौकार फिरोजच्या बॅटमधून. सर्व बॅटने चांगले फटके येत आहेत फिरोजच्या माध्यमातून. मागच्या वेळी रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच केलता. यावेळी देखील थोडासा विकेटवर त्याने चालत गेल्यासारखा दिसला फिरोज. आणि त्यानंतर मात्र फुल टॉस बॉलला पॉईंट डोक्यावरून खेळून काढलं. चार धावांसाठी तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव आहेत त्या आठ धावा. यावेळी शपलू खेळला फटका, फटका फसलाय आणि लिंगवलं चेंडू खाली आणि पहिला धक्का बसलाय VR19 कॅपिटल सातारा संघाला. फिरोजच्या रूपामध्ये एक मोठा धक्का, मोठा हादरा, एक मोठा खेळू गारद. शाहिद शेखने आपल्या संघाच्या पहिले यश मिळवून दिले.
फोन लाव ना लगा ला आज वाटत का तुम्हाला न्यू बॅटर मैदानामध्ये मयूर मयुराला पाहतोय न्यू बॅटर पहिला चेंडू मयूर देखील बीट झालाय क्रमांक 3 वर बॅटिंग साठी मयुराला आपण पाहिलं सातारा संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत मागच्या सामन्यामध्ये नाबाद 74 धावा चेस केल्या होत्या इतर कोणत्याही फलंदाजाला फलंदाजी करण्याची संधी आली नव्हती या मॅच मध्ये मात्र दमखम दाखवावा लागेल यावेळेस समोर सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमारे शप्पार मयूरच्या बॅट मधून एक दमदार षटकार मला ट्रॉफी पण आणायची गोल फ्लॅग नाही धन्यवाद गौरव महापौर पाहिलं तर एक षटक संपलं गेलं एका षटकासमोर 14 धावा फलकावर एक गडी बाद झाला फिरोज मागील सामन्याचा हिरो लवकर तंबूत परतला गेला परंतु मयूर मैदानाच्या आतमध्ये आला एक षटकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटली एका बाजूला संगणक साबीर तर एका बाजूला मयूर गोलंदाज सज्जन बिंदू नाकवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेण्यात येत असतो अजय देशमुख यांना सज्ज केलं गेलं गोलंदाज नाकवर चला एक सामना जर खेळवायची लक्ष घ्या दरी संघानी चला तोच त्वरा करा अजय देशमुख गुरुनाको सज्ज होतील स्ट्राईक वर साबीर नॉन स्ट्राईक ला फलंदाज पाहायला भेटतो मयूर 2-6 वर खेळते साबीरला पहिला चेंडू ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न होतो खेळाडू खूपच बेगाडी जातो चेंडूला फिल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला चांगला क्षेत्र केला जाईल का चांगले क्षेत्र केले गेले खेळाडूच्या माध्यमातून परत एक एक धाव मगच परिपूर्ण केले गेले नितीन कदम आपण पाहतो चांगला क्षेत्र केलं गेलं स्वतः अप्रोच केला गेला डीपला वन लाय शॉट मिडवला दोन चेंडूला अडवला गेला एक धावा समाधान मनावा लागला धावसंख्या दोन पोहोचेल 15 दुसरं शिल्लक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्या होत्या शेवटच्या चेंडूवर षटकार नक्कीच ठोकला होता मयूर स्ट्राईक वर 2-6 वर खेळतो यावेळी फटकाचा सर एक खेळला डीप मध्ये खेळाडू टिकू पाटील थोडेसे दूर राहिले आणि चेंडू निघून गेला सीमा जब्बार वन बाउंड चौकार संदीप दादा पाटील थोडेसे दूर राहिले प्रयत्न नक्की चांगला केला होता परंतु चेंडू वेगाने निघून गेला 4 धावांसाठी फुल ओव्हर चेंडू होता थोडासा मागे टाकला उसळी घेणार चेंडू परंतु का फुले सुरेख फटका खेळला गेला मयूरच्या माध्यमातून मयूरने आता पण 3 चेंडू फेस केले पहिला चेंडू रिझॉल्व केला त्यानंतर षटकार एक चौकार अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आहे आपल्या इनिंगची धावसंख्या 19-19 लॉस ऑफ 1 विकेट मागील सामना खूप रंगतदार झाला एक हात नक्कीच लावला होता विश्वजीत गरुड यांनी रिवाज केला फुल टॉस बनवून अप्रतिम फटका चेंडूला पाठवून दिला डीप पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय मयूर त्याच्या बॅट मधून रोहित आपण सुद्धा खाली बसायचं पंचांचा कॉल आहे रोहित रोहित आपण खाली बसा कारण की थोडासा त्रास होतो पंचांना की क्षेत्रक्षण कोण कोण आहे असा धन्यवाद रोहित यावेळी सोडवलाय चेडूला खूप उंच खेळला डीप मध्ये खेळवट साबीर आणि साबीर करणार नाही चुकी आणि मोठा फलंदाज मयूर प्रश्नामध्ये की चेंडू कसा जेल टिपला गेला बॉलर खूप जवळ जेल टिपलाय आणि मयूर आउट प्रश्न पडला होता फटकाचा खूप सुरेख खेळा परत उंची जास्त लांबी
पाहिलं पण लांबी थोडी शोधू शकत नाही. पाहिलं गेलं तर सर हा जो भाग आहे ना मेडॉन चा खूप लांब आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर गडीबाद झाला. पहिलं कालच्या दिवसामध्ये पाहिलं अरमानने तिकडे दोन जेल सुरेख टिपले होते. गडी क्रमांक बाद झाला दुसरा मिस्टर मयूर बॅक टू बॅक नाईन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर मयूर ए सिद्धू ए सिद्धू नाव नाव डॉक्टरांचा फोन आहे का शुभम शुभम काय डॉक्टरांना फोन लाव. शुभम मोने 24 मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर आलेत. त्यासाठी खूप कडक आहे. पाहिलं गेलं तर आतापर्यंत जी संघ मी पाहतोय खूप अप्रतिम खेळाडू दृष्टीवाली खेळाडू पाहायला भेटत. समोरच्या संघांसुद्धा पाहिलं बाउन्सर्स आहेत आणि लिंगोल असतील सचिन लिंगोल असतील. आल्याला उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू चेंडूवर होते. साहजी शिर्के संघाने चेंडूला फील्ड करतो. फेकी गेली गेली धाव करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता काय घडलं गेलं. दोन धाव वेगाने परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सहसावती. धावसंख्या धावपूर्चे 21 धावा माफ कर 25 धावा दा फरकावर. कारण की दोन चौकड लगावली त्यानंतर हे दोन आव्हाला 23 नंतर 25 अशा प्रकारे धावपूलक सांगत असतो. आमची लाईव्ह स्कोरर मिस्टर रितेश जाधव. फुलटॉस बॉल ऑन साईडला. शाबीर पडदा चेंडूला फील करतील का. हाईट फॅक्टर आणि त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय चार धावांसाठी. मागे नक्कीच गेले होते पुढे आले होते परंतु वन बॉल चार धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 29. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटक समाप्तीनंतर 14.50 च्या सरासरीने 29 धावा. धाव फलकावर बघूया. तिसऱ्या षटकामध्ये खोटा गोलंदाज रिलीज केला जाईल. थोडीशी घाई करा. अजून एक आपला सामना खेळवायची दक्षता घ्या. एक संघ क्वार्टर फायनल नक्कीच पोहोचला. म्हणजे ओवीसी इलेव्हन प्री क्वार्टरचा सामना आहे. त्यानंतर क्वार्टर फायनल सामना अजून आजच्या दिवसामधला खेळवायचा. आम्हाला थोडासा घाई करा. अजून दोन षटकांचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंगच्या सुरू आहे. आतापर्यंत 29 धावा धावपळ लगावले गेले. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. अनिल इंगोले सज्ज होत आहेत गोलंदी मार्कवर. विनोद स्मारक एंड करून कशा प्रकारे षटक टाकला जाईल. किंबहुना यावेळेस दडपण आणला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाने साबीर साबीरची गोष्ट करते मात्र एक चेंडू फेस केली. एकवर खेळतात दोन चेंडू सहावर खेळतात फलंदाज शुभम मोने. असे दोन बॅटर मैदानाच्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर आहे. फिरोज आणि मयूर बाद झाले परंतु अजून मयूर ओपनिंग आला बॅटची बाहेर फटका. तो सुरेख खेळ ऑन साईडला. डीप मध्ये खेळाडू खूपच वेगाने तो नितीन चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली अप्रतिम अक्रोट थ्रो केला गेला. एकरी धावणी समाधान मानावं लागेल. आता सर जेव्हा बाउंड्रीला जो खेळाडू क्षेत्ररक्षण करतो त्याचा खांदे खूप मजबूत असं करत दिसतं. कारण की अक्युरेट थ्रो क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण असते. जर आपण स्लोवर थ्रो केला तर आजच्या काळामध्ये खेळाडू लगेच धाव घेतात. हातामध्ये चेंडूला नक्की एका दूरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी खेळाडू नक्की थोडं प्रेशर आणतात. बॅटर आणि ते प्रेशरला कन्वर्ट सुद्धा करतात. परंतु नितीन कदम यांनी सुरेख थ्रो केला गेला. एकदम समाधान राहिला. पटक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला आले होते परंतु अनिल इंगोले चतुर चालक असे गोलंदाज. मागील सामन्यात सुद्धा अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये मात्र दोन धावा कच्च केल्या होत्या आणि दोन गडी बाद केल्या होत्या. आणि अप्रतिम 13 चेंडूंमध्ये 36 धावा त्यांनी बनवल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू आहे. डेड बॉलला नक्कीच कोणाला कोणी मारल्या अनिल गोलंदी मागे सज्ज होत आहेत. यावेळी सोडाला चेंडूला डीप मध्ये नितीन कदम पुढे ससावलेत आणि सुरेख जज फलंदाज शुभम कोणे मैदानाच्या बाहेर. अनिल इंगोले आपण पाहतो की प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतो तेव्हा तेव्हा नक्कीच अप्रतिम गोंदी कथ कुठे वगैरे थोडी चर्चा केली गेली. सचिन निंगोले आणि अनिल इंगोले मध्ये थोडी चर्चा झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन बंदू आहेत. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल होता फटका नक्कीच खेळल्यापर्यंत मिस टाईम झाला. आणि या वेळेस पाहिलं तर
वी आर 19 कॅपिटल सातारा संघाचा एक मातब्बर खेळाडू ज्यांनी खूप क्रिकेट मध्ये पण नाव मोठं केलं असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साताराचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर नकाशामध्ये आणलं असा खेळाडू पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाचव्या क्रमांकावर आले धावांची गोष्ट धावा येते 30 आल्या प्रशांतची बॅट राणा म्हणजे शांत दाखवून देतोय नावामध्ये शांता करतो जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो तो अशांतपणाने खेळतोय आल्याने षटकार ठोकलाय धावसंख्या 6 36 धावा फलकावर फटका तर खेळला परंतु चेंडू उंची जास्त लांबी कमी खेळाडू आहे तो दूरवर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल असलम चेंडूला फील्ड करतात चेंडूला फील्ड केला गेला तो परंतु दोन धाव वेगाने घेतल्या गेल्या धावसंख्या 2 ने पुढे 6 होते धावसंख्या 38 अजूनही या इनिंग्स मध्ये येणारी चेंडूची गोष्ट केली तर 7 चेंडू खेळ बाकी आहे 7 चेंडूवर जर 12 ते 15 धावा आल्या 50 55 धावा जरी झाल्या तर सामना रंगत निर्माण होईल एक चांगला स्कोर म्हणला जाईल एक फायटिंग स्कोर 55 असं पाहायला भेटते आपल्याला शॉर्ट बॉल अपरकटचा फटका डीपद साई शेख आणि साईदने केली एक चुकी आणि जीवनदान दिलं प्रशांत यांना शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव 51 धावा पुढे 39 39 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या या षटकामध्ये तब्बल धावा जमा केला गेला 10 आणि एक महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केलाय तो म्हणजे गोलंदाज मिस्टर अनिल इंगोले यांनी 3 षटकांमध्ये पाहिलं 13 सरासरीने 39 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे शेवटचे अजून 6 चेंडू खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये आपण एक सब्स्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागले मिस्टर विजय सब्स्टिट्यूट खेळाडूच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये जातील शुभेच अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल पाहिलं गेलं तर गोलंदाज पहारा बड्डी शेवटच्या अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जात आहेत संदीप दादा पाटील म्हणजेच डिंगू भैया गौरव माधर गौरव गौरव चला सामना सुरू करा जास्त वेळ घेतात प्लीज दुसऱ्या चला थोडस घाई करा जास्त वेळ तुम्ही घेता एक सामना अजून खेळवायचा आपल्याला संदीप पाटील चला नक्की संभवते शेवटचा अंतिम षटक फुलटस बॉल ऑफ साइडला खेळला गेला आणि लिंगोलला बेटको चेंडूमध्ये खेळला चेंडू फिल करायला प्रयत्न केला जाईल का चांगलं क्षेत्र परंतु बघता बघता काय खेळला गेला 2 धावा परिपूर्ण केला गेला धावसंख्या 2 पुढे 6 होईल धावसंख्या 2 पुढे धावफल कर तब्बल 41 धावा धावफल कवर 41 41 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या अजूनही पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू खेळ बाकी असेल फलंदाज 4 चेंडू 11 खेळत आहेत मिस्टर प्रशांत त्यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला डीप मध्ये खेळू आहेत संगणक शहाजी शेलके चेंडू फील करतील एकेरी धावाने समाधान मानावं लागेल साबिर यांची गोष्ट गेली तर सलामी बॅटर आले मात्र त्यांनी 2 चेंडू खेळले 2 फलंदाजी करतात अजूनही पाहिलं तर येणारी या षटकामध्ये 4 चेंडू खेळ बाकी असेल 42 धावा धाव फलकावर 42 आपण शेवटचे अंतिम 4 चेंडू खेळ बाकी 42 धावा धावफलकावर अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सरळ बॅट खेळला डीप मध्ये अजय देशमुख त्याला बीट करून चेंडू निघून जाईल संगणक साबिरच्या बॅट मधून
सहा धावा. साबिर पहिले गेला तर आतापर्यंत मात्र दोन चेंडू खेळले होते. हिंदीमध्ये एक म्हणणं की साबिर का सबर तुटा और छक्का आया है. साबिरचा नक्कीच बॅटिंग सहा धावा आल्या, धावसंख्या अजून पोहोचेल 48. शेवटच्या अंतिम तीन चेंडू खूपच महत्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी. हे तीन चेंडू सांगून जातील की किती धावांचा लक्ष ठेवला जाईल पुढच्या इनिंगमध्ये. ते म्हणजेच VR19 कॅपिटल सातारा संघाकडून. परत मोठ्या फटका प्रयत्न होता बॅटची कडाकडी धाव घेण्याचा प्रयत्न करतो प्रशांत, परंतु धाव घेतली की नाही हा प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये निर्माण केला. एक धाव झाली असती स्ट्राईक वर प्रशांत आला असता, परंतु साबिरने स्वतःवर विश्वास दाखवलाय. शेवटचे अंतिम दोन चेंडू खेळण्यासाठी चार चेंडू आठ वर खेळतो षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. स्वतःवर विश्वास दाखवलाय. शेवटच्या दोन चेंडूमध्ये संदीप दादा कशाप्रकारे गोलंदाजी करतील. यावेळी चोराला चेंडूला मिस टाइम आणि तीन कदम चेंडू खाले आणि चुकी केली गेली. चार धावा येतील का? शेवटच्या क्षणामध्ये चौकार आलाय. चुकी 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 किरण मराठीमध्ये पिक्चर होता दगडी चाल, त्याच्यामध्ये डायलॉग होता चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये शॉर्ट फॉर्मॅटमध्ये चार षटकांमध्ये अशा प्रकारे तुम्ही चुकी करतील ना, या चुकीला तुम्हाला सुद्धा माफी नाहीये. जेल सोडलाय आणि चार धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या राऊंड बोलते 52. ज्या धावसंख्येची गरज त्या धावसंख्येवर पोहोचलाय तो म्हणजे सातारा संघ. यावर सोडवलाय आणि पाठवलाय जखमेवर बीच चढणारा षटकार. झेल सोडल्यानंतर आला षटकार. स्वतःवर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर खरा उतरलाय संगणक साबिर. धावसंख्या पाहायला भेटते 58. 59 धावांचं लक्ष चार षटकांमध्ये बनवायचं विजयासाठी. ते म्हणजे SP स्पोर्ट्स कराडा संघाला.
थोडंसं बाजूला या, धन्यवाद। तर वलय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो SMS चॅम्पियन ट्रॉफी 2023 महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये 19 लक्ष्य आहे। पहिला षटक गोलंदाज प्रशांत पहिला षटक घेऊन येतात विनोदी स्मारक एंड करून आणि साईकवर संदीप दादा पाटील साईकवर असतील। डिंगू भैया नावाने जास्त प्रसिद्धी दिली आहे खेळाडूला खूप वर्षाचा अनुभव आहे। शेवटच्या षटकामध्ये 19 झाला त्यांच्या आल्या ते जेल सोडला गेला होता नितीन आणि अजित देशमुख होते तिकडून चौका सुद्धा आला त्यात एक षटकार नक्कीच लगावला संगणक साबिराच्या बॅट मधून आणि 19 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। पहिला चेंडू सरळ बॅटने कार्पेटला रुळकत खेळला गेला डिपद खेळाडू आहे चेंडूकडे तो चेंडू फील्ड केला गेलाय चेंडूला फील्ड केला गेला फेकी केली गेली एकेरी धावून समाधान मानावा लागेल। अजून पाहिलं तर बनवायची 58 येणारे चेंडू ते गोष्ट केले 23 चेंडू 58 धावांची गरज प्रत्येक सामन्यामध्ये आज पाहिले पण प्रत्येक सामन्यात चुरस पाहायला भेटले। कुठलाही संघ कमी पडण्यासाठी नक्कीच पुढे ससावत होता प्रत्येक संघाने लढत दिली आहे। टेनिस बॉल 120 ग्रामच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावला प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक खेळाडू आपला नाव करण्यासाठी आपल्या गावासाठी पुढे ससावतोय आणि अप्रतिम खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये। तेवी चेंडू 58 धावांची गरज एक चेंडू एक धाव लेफ्ट हँड बॅटर आणि लिंगोली ऑन स्ट्राईक स्ट्राईकवर असतील। मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता टप्पा पडे चेंडू मध्ये आणला गेला डॉट बॉल आलाय त्यावेळी सरप्राईज केलं गेलं होतं आणि लिंगोड सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता त्याचा पुढचा पाय फपिंग बाहेर होता परंतु हा चेंडू आला नाही जाऊ डॉट बॉल एक टीक डॉट बॉल कुठे ना कुठे नक्कीच दबावमध्ये येईल संघ पाहायला भेटेल SP स्पोर्ट्स कराड यावेळी फटकाचा सुरे खेळला डीपमध्ये खेळू नाहीये चेडू निघून जातो निरीक्षण कव्हर रिझन मध्ये वन डाऊन आणि इंग्लंडच्या बॅट मधून एक अप्रतिम चौकार सामना प्री क्वार्टर आणि तो क्वार्टर फायनल सामना आजच खेळायचा आपल्याला दक्षता घ्या। मोठा फटका खेळायला प्रयत्न होता परत प्रथम दिलेवर एक पाऊंसर वेगवान चेंडू यश शिक्षक फिरूज पाहता पण यश जेव्हा चेंडूला गॅदर करत असताना फिरूज थोडासा निराश झाला जेव्हा त्याचा गडी बाद झाला लवकर तो मैदानीच्या बाहेर फेकीच आला परंतु सामन्याची धावसंख्या पाहिजे होती संघाला धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली आपल्याला धावफलकावर प्रशांत पाहायला भेटला मयूर त्यानंतर साबीर नक्कीच छोटी छोटी इनिंग करून चांगल्या धावा त्यांनी उभारल्या। त्यावेळेस छोटा लहान चेंडू होता लक्ष्मीच्या बाहेर फक्त दिशा दिली गेली शॉट लागल्या गेला चेंडू निघून जातो 4 धावांसाठी। आतापर्यंत षटकाची गोष्ट केली तर 5 चेंडू टाकून झाले 2 डॉट 2 चौकार 1 सिंगल अशा प्रकारे 9 धावा जमा केल्या गेल्या शेवटचा अजून एक चेंडू खेळ बाकी असेल पहा पहिला षटक मार्ग असताय प्रशांत पाहिलं गेलं तर नक्की चेंडू वर्षण करतोय प्रत्येक चेंडूवर बोटं फिरवत जातो प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करतोय पण हा चेंडू स्लो होता पहिलेच रेड केला होता फलंदाज आणि लिंगोली आणि अप्रतिम षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटला। शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला स्ट्राईकवर आणि लिंगोली मोठा फटका खेळण्या प्रयत्न शॉट फाईन निघला संघ नाही करणार नाही चुकी मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज आणि लिंगोले बॅक टू डग आउट पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि 1 गडी बाद बघूया आपण 3 षटकांचा खेळ बाकी 3 षटकांमध्ये बनवायचे अजूनही तब्बल 50.66 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी 16.66 चा लक्ष अजूनही असेल
प्रत्येक षटकामध्ये बनवावं लागेल. स्ट्राइकवर फलंदाज आहेत डिंगू पाटील म्हणजे संदीप दादा पाटील. चला सामना सुरू करा सतार संघ प्लीज. अजून एक सामना खेळवायचा आजच. आपण क्वार्टर फायनल सामना खेळवणार दक्षता घ्या. आजच आपण क्वार्टर फायनल सामना खेळणार आपण दक्षता घ्या. जास्त वेळ तुम्ही स्पेंड करू नका. तुम्हालाच शेवटचा अंतिम सामना खेळायचा दोन्ही संघ. दक्षता घ्या आपली. चला मयूर टॉस बॉल ऑफसाइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू खूप दुर्बळ आहे. साबिर चेंडूवर जाय. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शत्रुशंक केला गेलाय. दुसरी धावण्याचा प्रयत्न करतात. सचिन खूपच वेगाने धावले परंतु दोन धावपारी पूर्ण केल्या गेल्या. अजून मळवायचे 48 येणारे 17 चेंडू खेळ बाकी असेल. 17 चेंडू 48 हवा. अजय देशमुख येणं बाकी असेल. असलमचं येणं बाकी असेल. बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख आहे. एस पी स्पोर्ट करायला सगळ्याकडे परंतु तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा आहे ती म्हणजेच VR19 कॅपिटल सातारा संघाकडे. उडाला फटका अप्रतिम. एक्स्ट्रा कव्हर अप्रतिम. नेत्र दीपक हा फटका शाळावर झाले. आपण सांगतो चित्रकार जशा प्रकारे चित्रामध्ये रंग भरतो ना त्या अनुषंगाने हा फटका खेळला गेला. सुंदर फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. ऑफच्या बाहेर चेंडू होता फक्त दिशा दिली. टायमिंग प्रॉपर दिला गेलाय. चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचवेल ते म्हणजेच 17 अंकावर. सतरा धावता फकड लगावला गेला. अजून पाहता 42 धावा बनवायचे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये येणारे 16 चेंडू 42 धावा. संदीप दादा पाटील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच काय फटका खेळलाय. जे प्लेयर मैदानाच्या बाहेर मध्ये यायचं त्याला शुभम मॅच बॉल आला. चला यामध्ये आपण प्रेक्षक आहे. तुम्हाला चेंडू पुरवतील. आपण मैदान सोडून जायचं नाहीये. आपल्याकडे चेंडू उपलब्ध आहे. आपण चेंडू देऊया खेळण्यासाठी. वेळ कमी आहे. आपण वेळ त्वरा करायची सामन्यासाठी. लक्षात घ्या महिन्याच्या वेळ कुठलाही खेळाडू द्यायचा नाहीये. खेळाडू साबिर थोडं दुर्बळ आहे. आला चेंडूवर चेंडूला फील्ड केला गेला. धावण्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. एक धावणे नक्कीच धापळक पुढे सावलाय. धावसंख्या 18. अजून म्हणून 41 येणारे चेंडू असतील. 15 चेंडू 41 धावांची गरज. सामन्यावर चुरस आहे. शेवटपर्यंत सामना रंगतदार होईल. त्यावेळेसच्या बाहेर नक्कीच चेंडू पिचिंग केला गेला. बॉडीवर टाकला गेला. त्याला शपथ झाला होता सजन. आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम चेंडू माइंडेड गोलंदाज पाहायला भेटला. मयूर जेव्हा बॅटिंगसाठी होता अप्रतिमने फलंदाजी केली. छोटी परंतु उपयोगी इनिंग आपल्या संघासाठी खेळली. यावेळेस गोली मागवाला षटकर्त्याच्या विरोधामध्ये आला. एक दूर धावाली एक सिंगल वरती एक डॉट चेंडू सुद्धा टाकला त्याने. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खेळला गेला. साबिर दूरवाला चेंडू निघून जाईल. वन बॉल 4. सचिन इंगोलीचा बॅट होणार चौकार. दर्शकधन पोहोचेल. 22 22 धावा धा फरकावर. अजून पाहिलं तर येणारे चेंडू असतील 13 चेंडू 37 धावांची गरज. या चेंडूवर तर मोठा फटका आला. सामन्यामध्ये चुरस होईल. समीकरण बदले परंतु या चेंडूवर मयूर कमबॅक करेल का. सचिन स्ट्राईकवर पाहायला भेटत आपल्याला. शॉर्ट चेंडू अपरकट करायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडू खाली जातोय. आणि यावेळी संधी निर्माण केली गेली. सचिन इंगोले सुद्धा मैदानाच्या बाहेर. आणि गडी क्रमांक दुसरा बाद झाला. षटक क्रमांक घोषणा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावांची घोषणा केली. धावा धावफलक 11 सरासरीने 22 धावा लावल्या गेल्या. 12 चेंडू 37 धावांची गरज. 18.50 सरासरी धाव बनवायचे. प्रत्येक षटकामध्ये 18.50 सरासरीने धाव बनवावा लागतो विजयासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असलम शेख. बघूया आपण 12 चेंडू 37 धावांची गरज. नवीन बॅटर असलम. असलम मागे सामन्यामध्ये मैदानामध्ये आला. त्याने एक षटकार खेळला. दुसऱ्या चेंडूतून बाद झाला. अजित शिव सुद्धा आला. त्याने एक षटकार खेळला.
तो सुद्धा बाजूला पडतो. ह्या सामन्यामध्ये त्यांना मैदानाच्या अजून थांबणं गरजेचं. काहीकडून धाव बनवायचे तब्बल 12-37. किरणभाई इकडून जर पाहिलं गेलं तर 4 मोठे फटके जरी आले ना तर सामना आपल्याकडे घेऊन जाऊ शकतो संघ, तो म्हणजे एस पी स्पोर्ट्सचा कराड संघ. परंतु मिस्ट्री गोलंदाज जरा म्हणलं जाईल, पहिल्या सामन्यामध्ये मात्र 4 धावर त्यांनी खर्च केला होता, एका षटकामध्ये गरी बाद केला होता. तो गोलंदाज सज्ज होतो निलेश. निलेशचा पहिला चेंडू कार्पेटला रोडगत खेळला गेला, डीप मध्ये फ्यूज चेंडूवर चेंडूला फील्ड केला गेला, चांगली फेकी केली गेली, एकेरी धाव. धाव दोन बचत 23 धावा. अजून पाहिलं तर येणारे 11 चेंडू 36 धावा, 11 चेंडूवर 36 धावांची गरज आहे. असलम शेख वर नजर असतील कशा प्रकारे सुरुवात करेल, यांनी विकेटच्या मागे पाहतो. पण प्रशांत काफी क्लोज शॉर्ट चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, उभ्या खेळायचा प्रयत्न केला, थोडा मागे ठेवला गेला, बाहेर काढला गेला. ही ताकद आहे गोलंदाज निलेशच्या गोलंदाजीमध्ये. टप्पा पर्यंत चेंडू बाहेर काढतो, वरीक्षण पाहायला भेटतोय. 4-5 पावांचा धाव घेतोय परत सुरेख गोलंदाजी. त्यावेळीस पाहायला गेलं तर सरळ बॅट निघाला डाऊन द ग्राउंड, खेळाडू आज चेंडू निघून जाईल. सीमारच्या बाहेर येतो चौकार. समीकरण बदलले गेले, बडवाचे 32 येणारे चेंडू असतील. अजूनही 9 चेंडू 32 धावांची गरज आहे. तर बघू आपण. अरे यावेळेस पाहायला गेलं तर क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, शुभम चेंडूला फील्ड करतो, धावायचा प्रयत्न. असलम खूप वेगाने धावला आहे, रायकेट केला जाईल का, नाव टाकला थ्रू केला गेला. परत बघता बघता 2 धाव परिपूर्ण केले गेला. अजून पाहिलं तर येणारे 8-30 धावांची गरज आहे. 8-30 या दोन चेंडूमध्ये एखादा षटकाराला शेवटच्या षटकामध्ये 20-22 धावा जरी असल्या तर सामना रंगत होईल. जशा प्रकारे पाहिलं तर विश्वजीत गरीब होता, त्याने षटकारला घेऊन सामन्यामध्ये रंगत आणली होती, तसा सामना पाहायला भेटेल का. परंतु पाहिलं गेलं तर अमर भाऊ यांनी नक्कीच अप्रतिम षटक टाकला, सामना विजय करून दिला उभय शिलमने संघाला. सोहल भागवान नक्कीच चिंतित होते. फटका सुरेख डीप मिळांमध्ये चेंडू निघून जातोय आणि येतोय अवैध चौकार. धावसंख्या 4 ने पडत ससावे, धावसंख्या धाव पोहोचेल. धाव फलकावर सात चेंडू 26 धावांची गरज, 33 धावत अफका लगावले गेले. या चेंडूवर जो छटका ठोकला असल्यामुळे सामन्यामध्ये रंगत होईल. शेवटच्या छटकामध्ये पाहिलं गेलं तर कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला हा प्रश्न पडला जाईल. पिंटू सर्व गोलंदाज आहे, शेवटच्या षटकामध्ये येण्यासाठी सज्ज होईल. कारण की मागील सामन्यावर दुसऱ्या षटक तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांकडून. बैठक खेळलाय, उंची जास्त लांबी किती आणि फिरोज चेंडू खाली आणि असलम मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद झालाय तो म्हणजे तिसरा. 6-26 धावांची गरज, 6 बॉल 26 सामन्यामध्ये रंगात वर्चस्व गाजवलाय VR90 कॅपिटल सातारा संघाने. व्हाइट बॉल नक्कीच घोषित केलाय, व्हाइट बॉल दिला गेला. समीकरण बदललाय, 6 चेंडू 25 धावांची गरज. अजून सामना जिंकण्यासाठी सामन्यामध्ये चुरस निर्माण केली जाईल का. अविशिलेवन संघाचे संघनायक सोहल भागवान आमच्यावर सज्ज राहता लगेच.
तेवीस फलंदाज पाटील बैक टू डगआउट अप्रतिम खेळ साकार वी नाइन वी आर 19 कैपिटल सातारा संघाने सामन मध्य 74 धावा 9 धावा चेस के सामन मध्य 59 धावा डिफेंड करता पंच नक्के डीआरएस घेतला पाहले गेले तर मैदान बाहर क्रॉस बॉल खेला प्रदर्शन खाली रहा चला बैटर लगे मैदान हत मध्य चला सबडेट पाठवा लगे विजय नवीन बैटर मैदान हत मध्य सौ बैठे नक्कीस खेल गए डिप मध्य खेड फिरोज एक सिंगल नक्कीस पहा शेवटे अजुन दोन चार खेल बाकी चला घाई करा पिंटू चला घाई करा लगे अजय देशमुख हाय हैंडसम फिरोज नक्कीस बढ़ते चेंडू खूब लांब यार खूब लांब षटकार है अजय भरती आला सभी बदल मैं टॉस विन विश इलेवन नक्की निर्णय आम कल शेवटा चेंडू चला मैं विनंती करेल सोल 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 बैटिंग है सतार दिन अपन उभर आए थे लगन गए लगे बाहर आए नहीं लगे सामना शुरू करना आहोत करा हार्ड लक शाबीर अपन लगे शतक बजुन गया तीन तीन चला जाओ साबीर अपन लगे विरोध रचुन गया क्वार्टर फाइनल सामना चला घाई करा बैटर लगे पाठवा मैन ऑफ द मैच अपन सामना संपर्क देना मयूर जैसे 14 बन एक विकेट का बात के मयूर ठरला मैन ऑफ द मैच तीन षटक सामना लगे अपने सामना शुरू करना दक्षता घया हार्डलक संधि दादा नक्की चांगला खेल सका कुछ ना कुछ दहा धावा शेवटा जे आला झेल सोड़ा नर कि दहा धावे संगे झेल सोड़े आलत ना साबरी षटकार चौकार जो आला शेवटे